गढेंग्लस शहरासाठी कर्तव्य भावनेतून निधी दिलाय पण काही जणांनी उपकाराची भाषा करत माझ्यासाठी चप्पल झिजवल्याचं सांगितलं यापूर्वी दोन वेळा त्यांच्यासाठी चप्पल झिजवल्यानंतर ते निवडून आले योग्य माणसासाठी झिजलं तरच त्याचा उपयोग होतो असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला गडेंगलस नगरपालिकेसाठी आघाडी करू पण राष्ट्रवादीची सत्ता आणल्याशिवाय राहणार नाही अशी घोषणा करत मुश्रीफ यांनी थेट निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गडिंग्लज शहरातील विविध विकासकामांचं लोकार्पण करण्यात आलं शिवाय बांधकाम कामगारांना साहित्य आणि स्मार्ट कार्ड वाटप कोरोनानं मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना अनुदान वितरण करण्यात आलं गडिंग्लजमधील व्यापार भवनमध्ये हा कार्यक्रम पार पडला यावेळी नामदार हसन मुश्रीफ यांनी टोलेबाजी लगावली गडिंग्लज शहर सुसंस्कृत शहर आहे पण शहरात शहरा ज्या पद्धतीने विकासकामं होणं अपेक्षित आहे त्या पद्धतीनं झालेली नाहीत नगरपालिकेची सत्ता राष्ट्रवादीकडे दिल्यास गडिंग्लेजला देशाच्या नकाशावर ठळक करून दाखवू आजवरच्या सत्तेतील लोकांना जे जमलं नाही ती कामं पूर्ण करू असं नामदार मुश्रीफ म्हणाले आजवर कर्तव्य भावनेतून नगरपालिकेला भरघोस निधी दिला पण काही जण उपकाराची भाषा करतात त्यांना योग्य वेळी उत्तर देऊ असं मुश्रीफ म्हणाले राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष रामगोंडा पाटील यांनी स्वागत केलं कार्यक्रमाला महेश सलवादे उदय जोशी किरण कदम जिल्हा परिषद सदस्य सतीश पाटील हारुण सय्यद सिद्धार्थ बने यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते